पुढच्या वृत्ताकडे. कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी शनिवारी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांचा दौरा केला. राज्यमंत्री भेगडे यांचे बारामतीत आगमन होताच माळेगावकरांनी त्यांचे सनईच्या निनादात आणि ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. यावेळी कामगार राज्यमंत्री यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि नवीन घंटागाडीचे पूजन करण्यात आलं. माळेगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांचा खुलासा केला. राज्य सरकारच्या माध्यमातून कामगार विभाग बांधकाम कामगार मजूर नोंदणी करणाऱ्या त्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपये आणि 12,000 रुपयांचे संरक्षण किट देण्याचं काम कामगार विभागाकडून सुरू असल्याचं कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी सांगितलं. कामगार पर्यावरण मदत भूकंप पुनर्वसन विभागामार्फत ज्या व्यक्तींना आपले स्वतःचे घर नाही त्या व्यक्तींना आमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून पक्के घर देण्याचं काम सुरू आहे. 2022 पर्यंत ते पूर्ण करण्याचा निश्चय केंद्र आणि राज्य सरकारचा आहे असंही ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर खेडेगावात किती योजना पोहोचल्या त्यापेक्षा आमच्या काळात 4 ते 5 वर्षात 60,000 कोटी रुपयांची कामे सुरू असून आमचे युतीचे सरकार विकासाचे रोल मॉडेल असल्याचं भेगडे यांनी सांगितलं. पाहुयात. स्वातंत्र्यापूर्वी या राज्यामध्ये असलेली देशातली असलेली अवस्था स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षाच्या काळामध्ये आपण ग्रामीण भागात किती विकासाच्या योजना पोहोचू शकलो आणि मागील 4.5-5 वर्षात केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपण किती योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवल्या याचं जर आपण मूल्यमापन केलं तर स्वच्छ भारत अभियान असेल, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून असेल, DPDCच्या माध्यमातून असेल, पाणी योजना असेल, ग्रामीण भागाला राज्य सरकारने केंद्रबिंदू मानून विकासाला गती देण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी केलं. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने जवळजवळ 60,000 कोटीपेक्षा जास्त विकासाची कामे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये चालू आहे. राष्ट्रीय महामार्ग असेल, राज्य महामार्ग असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, पाणी योजना असेल, पालखी मार्गाचा विकास असेल, पायाभूत सुविधा निर्माण करत असताना मी ज्या विभागाचं काम बघतो ते कामगार पर्यावरण मदत व पुनर्वसन आणि भूकंप पुनर्वसन. आपल्या गावामध्ये ज्या व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर नाही आहे, ज्या व्यक्तीच्या नावावर गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या मतदाराला त्या ठिकाणी स्वतःचं प्रॉपर्टी कार्ड नाही आहे, 8 चा उतारा ग्रामपंचायतीचा नाही आहे, ज्या व्यक्तीचा 7-12 नाही आहे, अशा व्यक्तीला आपण घरकुल योजनेच्या माध्यमातून या राज्य सरकारने आम्ही प्रयत्न करून घर देण्याची योजना असलेली 50,000 रुपये जमीन खरेदी करण्यासाठी 2,00,000 रुपये जर तो कामगार बांधकाम कामगार मजूर म्हणून त्याची नोंदणी असेल तर 2,00,000 रुपये आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 1,50,000 रुपये म्हणजे 3.5 लाख रुपये घर बांधण्यासाठी व 50,000 रुपये जमीन खरेदी करण्यासाठीची योजना सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक बेघराला घर मिळून द्यायचं आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं महाराष्ट्रामध्ये याच्या संदर्भातलं विजन 2020 पर्यंत या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळून देण्याचं असं की जो बांधकाम कामगार मजूर नोंदणी होतो त्याला 5,000 रुपये खात्यावर मिळतात, त्याला 12,000 रुपयाचं किट मिळतं. दुर्दैवाने त्या बांधकाम कामगाराचा रस्त्याने जाताना अपघात झाला तर त्याच्या पत्नीला आमच्या त्या भगिनीला आम्ही 2,00,000 रुपये तातडीने खात्यावर जमा करतो आणि पुढील 5 वर्ष त्यांना ती पेन्शन त्या ठिकाणी देतो. ही देत असताना याबरोबर एखाद्याचा नैसर्गिक मृत्यू झाला तर अशा आमच्या बांधकाम कामगाराच्या वारसाला त्या ठिकाणी 5,00,000 रुपयाची रक्कम आम्ही देतो. त्याचबरोबर त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारच्या माध्यमातून 75% उपस्थिती असेल तर 1 ते 7 पर्यंत 2,500 रुपये आणि 8 ते 10 साठी 5,000 रुपये
अशी रक्कम त्या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी उपलब्ध करून देतो आणि आरोग्याच्यासाठी देखील आपण त्यांना वेगवेगळ्या सवलती प्राप्त करून देतो. हा आमचा कामगार विभाग राज्यामध्ये काम करत आहे. प्रामुख्याने याच्या माध्यमातून आपला गावातला जो व्यक्ती आहे त्याला जोडण्याचं काम या निमित्ताने करण्याचं सरकार प्रयत्न करत आहे.